पाहण्यासाठी आमच्या चॅनलला मित्रांनो चला शिकवण्यामध्ये आपलं स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण निबंध लेखन म्हणजे काय या विषयावर चर्चा केली जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओचं लिंक दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही तो पाहू शकता या व्हिडिओमध्ये आपण प्रसंग लेखन म्हणजे काय व ते आकर्षक होण्यासाठी किंवा ते करत असताना कुठल्या बाबी आपण लक्षात घे घेतल्या पाहिजे या विषयावर चर्चा करणार आहोत तर सुरू करूया तर सर्वप्रथम प्रसंग लेखन म्हणजे काय हे एका छोट्याशा उदाहरणावरून मी स्पष्ट करतो एखाद्या दिवशी तुम्ही सहलीला जाऊन येता तर तिथून आल्यानंतर घरातून निघाल्यापासून परत घरी येईपर्यंतचा ज्या ज्या घटना घडल्या त्या क्रमाने व सुसंगतपणे आपण सांगतो हेच तुमचं सांगणं तुम्ही निबंधाच्या स्वरूपात जर लिहून दाखवलं की त्याला प्रसंग लेखन म्हणतात किंवा एखाद्या प्रसंगाचे दृश्यांचे वाचकांसमोर हुबेहूब चित्रात केलेलं वर्णन म्हणजे प्रसंग लेखन होय आता हे प्रसंग लेखन करत असताना काही बाबी लक्षात घ्यायला हव्यात तर प्रसंग लेखन करताना कथन केलेला उतारा वाचताना ती सारी घटना आपल्या डोळ्यासमोर घडते आहे असा भास निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारचा निबंध लिहिताना आपण घडलेले सारेच प्रसंग लिहिले तर आपला निबंध कंटाळवाना होईल अशा वेळी सगळ्याच गोष्टी कथन न करता त्यातील वेदक अशा काही गोष्टी निवडाव्यात मध्येच हे सांगायचं राहून गेलं वगैरे असं लिहून राहिलेली गोष्ट पुन्हा सांगू नये घडलेल्या प्रसंगांना प्राधान्य द्यावे व तो भाग विस्ताराने स्पष्ट करावा ज्या गोष्टींचा नुसता उल्लेखच पुरेसा वाटेल त्यांचे ओझरते विवेचन करावे या प्रकारच्या निबंधांची भाषा सोपी साधी व चटकदार असावी आपला निबंध वाचताना वाचकाला पुढे काय घडेल याची उत्कंठा लागली पाहिजे निबंधात मधून मधून वर्णनही असावे आता प्रसंग लेखनात पुढील निबंधांचा समावेश असू शकतो मी पाहिलेली आग आमच्या शाळेचे स्नेह संमेलन माझे पहिले भाषण मी पाहिलेला क्रिकेट सामना मी पाहिलेली जत्रा खेड्यातील एक लग्न समारंभ मी पाहिलेली आग शाळेचा पहिला दिवस परीक्षेच्या निकालाचा दिवस इत्यादी दि। तर यातील काही निवडक नमुन्या दाखल निबंधांची पी डी एफ बनवून मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओची माहिती तुमच्या इतर मित्रांनाही कळू द्या म्हणजे या व्हिडिओला शेअर करा आणि असे नवनवीन व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा